विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण भाई? माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब मुख्यमंत्री। पहिल्या सात गावांमध्ये हे विमानतळ करायला 100% परवानग्या मिळाल्या, केंद्र शासन, राज्य शासन, इंटरनॅशनल एअरपोर्ट, डीजीसीए सगळ्या। सर्वे करायला 57 कोटी रुपयाचा खर्च झालाय। एक गाव विरोधात होता, आम्ही म्हणत होतो की 6,500 एकर ऐवजी 3,000 एकरवर पाडगाव वगळून लोकांना विश्वासात घेऊन आपण विमानतळाचं काम पुढे करा। 10-10 पत्र दिली, एकही भेट नाही। शरद पवारांना जाऊन भेटलो, म्हटलं साहेब एक काम करा, मंजुऱ्या तर सगळ्या झाल्यात, कमीत कमी समृद्धी मार्गाला जसा भाईंनी केलं होतं 2 वर्ष विरोध होता, पण जसे रेट डिक्लेअर झाले, प्रपोजल डिक्लेअर झालं, सगळ्यात यशस्वी माणूस त्या समृद्धी मार्ग 701 किलोमीटर जे जमीन शेतकऱ्यांनी स्वखुशीने स्वेच्छा खरेदीने भाईंना दिली आणि समृद्धी मार्ग 701 किलोमीटरचा तयार झाला। माझं म्हणणं एकच होतं, भाव डिक्लेअर करा, पारगाव वगळा आणि 6-7 महिन्याचा टाइम आम्हाला द्या। त्याच्या वर जर शेतकऱ्यांनी जमीन नाही दिली तर काय हरकत नाही, कुठे जायचं तिकडे घेऊन जा। पण पाप केलं होय, मी शरद पवार साहेबांना जाऊन भेटलो, मी म्हटलं साहेब 50 वर्षात तुम्ही आम्हाला काही दिलं नाही पुरंदरला। भाई 50 वर्ष बारामतीपेक्षा 2 वेळा जास्त मती या पुरंदरने दिले आहेत। 50 वर्षात काही नाही दिलं, काय म्हणतात, सासवडला पाणी दिलं, उपकार केले। 150 लोक माझ्या माया भगिनी, हा अतुल मस्के, 10-10 काठ्या पोलिसांनी मारल्या मोडल्या याच्यावर। शिवसेनेने आंदोलन केलं आणि लोकसभेची निवडणूक होतो म्हणून शरद पवारांनी सासवडला पाणी दिलं, म्हणे आम्ही पाणी दिलं। काय दिलं 50 वर्षात? पुरंदर उत्साह 24 डिसेंबर 1997 भाजप सेनेच्या सरकारच्या काळात मंजूर झालं, 2009 मी आमदार झाल्यानंतर ते पूर्ण करून दिलं। तुम्ही काय दिलं? तुम्ही 50 वर्षात आम्हाला काही दिलं नाही, पण आम्ही शिकार करून आणलेलं, आम्ही मंजूर करून आणलेलं, भाईंचा आशीर्वाद असेल, देवेंद्र फडणवीसांची मदत असेल, पंतप्रधानांपर्यंत जाऊन हे प्रकल्प आम्ही आणला। इथे पवार साहेबांचा कुठेही संबंध नव्हता। ज्या दिवशी छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ डिक्लेअर झालं त्या दिवशी सकाळी 7 वाजता मला पवार साहेबांचा फोन आला, अभिनंदन केलं, म्हणे मी मदत करेल, आणि जाता जाता एवढं म्हणाले एवढा मोठा प्रकल्प आणला मला पत्ताच दाखवू दिला नाही। मी म्हटलं पाय घालणार ना तुम्ही, मला कसा पत्ता लागून देऊ। पण भाई ती नवीन दुसरी जागा दाखवली, 5 गावं रिसे पिसे, त्या गावांच्या शेतकऱ्यांच्या परवानग्या नाही, काही नाही, फक्त नावाला दाखवलं ते, आणि तिथे अर्ध विमानतळ, पुरंदरला लँडिंग आणि टर्मिनस कुठे, बारामतीमध्ये सुप्यामध्ये। अहो तुम्ही काय दिलं नाही, कमीत कमी आम्ही आणलेलं, ते तरी आमच्या पुढच्या पिढ्यांच्या तोंडचं पाणी त्यांच्या तोंडातला घास करून पडू काढू नका, तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही, संपलाय आता तुमचं। ₹100 कोटीची योजना, पाणी पुरवठ्याची योजना, आता भाई आपण पाहून आला 2018 साली त्या कचरा डेपामुळे सगळं पाणी खराब झालं, जनावरांना देखील पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, म्हणून निरीने सरकारने सांगितलं 100 कोटीची पाण्याची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून मान्य करून घेतली, उद्घाटन केलं, 75% काम इलेक्शन होता होता पूर्ण झालं। आपण पाहिलेलं काम 75% सावंत साहेब मी आमदार असताना पूर्ण झालं, एक खेळा देखील लागला नाही। उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री होता त्या बारामतीमध्ये एसटी स्टँडला द्यायला तुम्हाला 200 कोटी रुपये होते, एअरपोर्टचं एसटी स्टँड, आणि लोकांना पिण्याच्या पाण्याला तुम्हाला 25 कोटी देता येत नव्हते। किती अन्याय तुम्ही केलाय, कोणावर केला आम्ही अन्याय? तुम्ही शिवसैनिकांवर अन्याय केला, तुम्ही शिवसेनेच्या आमदारांवर केला, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या या सर्व पुढाऱ्यांना संघर्ष करत 10-10, 20-20 वर्ष जे मतदारसंघ बांधले आहेत, जे मतदार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात डोकी फोडत आमच्या बरोबर उभे राहिलेत ना उद्धव साहेब, त्या मतदारांचा तुम्ही अपमान केला, त्यांच्याशी धोका केलाय, त्यांच्या शेतकऱ्यांच्या परवे म्हणून हा सगळा प्रकार झाला। काही नाही, फक्त नावाला आमचं नशीब आहे, भाईंच्या रूपाने देव भेटला असं म्हणेल मी या पुरंदरच्या जनतेला सुप्यामधील। अहो तुम्ही काही दिलं नाही, कमीत कमी आम्ही आणलेलं नाही तर पुढच्या अडीच वर्षात काय झालं असतं मला माहिती, त्यांच्या तोंडातला घास करून। अरे कसलं महाविकास आघाडीचं सरकार, देव सुद्धा माफ करणार नाही, संपलाय आता तुमचं। पाणी वापरणाऱ्या सर्व बरोबर उभे राहिले कारखान्यावर क्रॉस सबसिडी, त्या मतदारांचा तुम्ही अपमान केला, त्यांच्याशी धोका केला। पाण्याचं बिल संपूर्ण युवकांचं, 81% कारखान्यांकडून आणि 19% हे शेतकऱ्यांकडून आपण केलं। हे नतद्रष्ट सरकार होतं महाविकास आघाडीचं, काही कारण नसताना 500 कोटी रुपये तुम्हाला दरवर्षी कंपन्यांकडून मिळत असताना तुम्ही शेतकऱ्यांकडून गेले, 6 महिने डबल भाव घेतला। भाईंची कृपा आहे, भाईंच्या कानावर मी घातलं, 30 तारखेला त्यांनी शपथविधी झाला आणि 8 तारखेला मी भाईंना म्हटलं की अन्याय केलाय लोकांवर, भाई डिक्लेअर करतील। पुन्हा एकदा 19% पुरंदरच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळणार, 1 रुपया 16 पैसे जो मूळ भाव होता तोच भाई आणि देवेंद्र फडणवीस यांनी विचार करून निश्चितपणे घेतलाय। यांना जे 3 वर्षात जे अन्याय केले ते अन्याय 30 दिवसात यांनी संपवले आहेत। भाई कामं एवढी मोठी मोठी आहेत, फक्त खोटं बोलून। मी आज उद्धव साहेबांना पुन्हा एकदा काय माझं पवारांशी वाकडं होतं, माझ्या विकासाबद्दल माझं वाकडं होतं, पण मी मंत्री झाल्यानंतर सगळा अनुशेष भरून काढला, 4,500 कोटी मी आणले, माझं काही वाकडं नव्हतं। भांडे साहेब आहेत तिथे, पक्षाने आदेश दिला आणि म्हणून आपले खासदार निवडून आले, पैशातून मनापासून काम केलं, त्याचा राग येऊन अजित पवारांनी भर सभेत सांगितलं तू आता कसा निवडून येतो ते बघतो। मला काहीच वाटलं नसतं त्यांनी, इतर काही गोष्टीवरून मी पडलो असतो तर काही अडचण नव्हती, पण मी आज जाहीररित्या सांगतो भाई संजय राऊत मिरलेकर तू बाळा सामंत यांनी हवेलीमध्ये घोटाळा केला पैसे घेऊन आणि त्याच्याबरोबर राष्ट्रवादीवाल्यांशी संगनमत करून माझा उमेदवार राष्ट्रवादीकडे आणि एका फालतू माणसाला तिकीट दिलं, मी त्याला तिकीट देऊ शकलो नाही आणि जिथे मी 18,000 रुपये 1,000 मताने प्लस असतो भाई हवेलीला, सुप्रिया सुळे असताना देखील 18,000 प्लस, तिथे त्या एका धोक्यामुळे या संजय राऊताच्या नालायकपणामुळे मी जाहीररित्या सांगतो त्याच्यात सगळे नेते इन्व्हॉल्व्ह होते। जनतेमधून निवडून आलेला कोणताही आमदार जनमत त्याला जास्त दिसलं की त्याचे पाय कापायचे, सगळा अनुशेष भरून काढला 4,500। सगळं काम शिवसेनेतून होत नव्हतं, होत होतं, भाईंची सुद्धा काय हीच परिस्थिती होती आणि म्हणून तुम्हाला आता दिसतंय। भांडे साहेब आहेत या पुरंदरच्या जमिनीवर मी सांगू इच्छितो, पक्षाने सगळे आमदार असतील 2 वर्षात सगळे आणि म्हणून आपले खासदार निवडून आले आणि शेवटी याला वाचा फुटली आणि हा एक नवीन राज्य, एक नवीन डेडिकेटेड माणसं या संपूर्ण राजकारणात आज पुढे आलेली आहेत। भाई तुम्हाला सांगतो मी या पवित्र पुरंदरच्या भूमीवरून, याच बारामतीकरांनी महाराष्ट्रातलं सात्विक राजकारण संपवलं, वसंतदादा पाटलांचा धोका करून खंजीर खुपसून यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई वसंतदादा पाटील यांचं सात्विक राजकारण संपवलं आणि बाजारो राजकारण कुणी आणलं असेल तर यांनी आणलं आणि ते बाजारो राजकारण तो अंधार आज संपलाय। एकनाथ भाईंच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सात्विक राजकारण, लोकांचं राजकारण, लोकाभिमुख राजकारण देवेंद्र फडणवीस आणि भाई तुमच्या माध्यमातून घडणार आहे। सोपी गोष्ट नाही, मी बोलतो आहे मनापासून हृदयापासून बोलतो आहे, हे फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही, माझे शब्द तुम्हाला आठवतील आणि म्हणून खूप मोठी जबाबदारी भाई तुमच्यावर आहे।
एका मतदार संघातली कामं मी तुम्हाला सांगितली, खाली जी 25 कोटी 49 लाख फक्त त्या पाण्याच्या योजनेला लागणार आहेत, 4.5 लाख लोकांच्या तोंडात पाणी जाणार आहे, 25 कोटी फक्त फुरसुंगी आणि देवाची उरळी पाणी। गुंजवणीची पाईपलाईन सगळी 600 कोटीचे पाईप येऊन पडले, निव्वळ बारामतीला पाणी पळवायला मिळते म्हणून ते अडकून ठेवलंय, त्याला चालना देत 50 कोटी फक्त जर दिले तर 5000 हेक्टरला मार्च पर्यंत काम पूर्ण होते, मार्च पर्यंत। मी तुम्हाला सांगू इच्छितो, भाईंशी चर्चा झाली, ड्रीप इरिगेशनचं पुढचं काम होत राहील, पण 2024-25 पर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये पुरंदरच्या शेतांमधून गुंजवणीचं पाणी येणार म्हणजे येणार। इतके नालायक लोक आहेत भाई, माझी किडनी खराब झाली म्हणे, हार्ट खराब झालं, आता जगणारच नाही विजय सुतारे, अरे तुमचा बाप होऊन जोपर्यंत गुंजवणीचं पाणी येत नाही, जोपर्यंत विमानतळ पूर्ण होत नाही, जोपर्यंत पुरंदर हा महाराष्ट्रात एक नंबरला जात नाही, तोपर्यंत विजय सुतारेला देवाने मरायला सुद्धा अलाउड केलेलं नाही। भाई रात्री डायलिसिस करून आलाय, कोण बोलेल मला डायलिसिस पेशंट, 3 दिवसानंतर काल डायलिसिस करून, त्यामुळे लोकांकडून खूप अपेक्षा आहेत। पुरंदर हा स्वाभिमानी पुरंदर आहे, फसवून हा माणूस इथे आमदार झाला आणि बारामतीचा बटीक झालाय, सकाळ संध्याकाळ आदरणीय ताई आदरणीय दादा, पण लोकांनी आता विचारलं पाहिजे, 2014ला फसवलं होतं, 1 वर्षात मी पाईपलाईन स्वखर्चाने करेल बोलला तुम्ही, 2019ला 1200-1250 कोटीची योजना मी 1 वर्षाच्या आत पूर्ण करेल, खोटं बोलले, आता जाब विचारण्याची वेळ तुम्हा आम्हाला आली। विजय सुतारेला आमदार होणं हे तितकं महत्वाचं नव्हतं, मी त्यावेळेस सुद्धा बोललो होतो की तिसरी इलेक्शन ही एअरपोर्ट, गुंजवणीचं पाणी, पुरंदर उत्साह जनाई शिरसाई या सगळ्या गोष्टीच्या पूर्णत्वासाठी मला गरजेचं आहे, व झाला धोका काही हरकत नाही, परंतु आता लक्षात ठेवा, भाईंच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न मार्गी लागतायत, गुंजवणीचं काम वेगाने सुरू होईल, खालची पाईपलाईनची काम इमिडिएटली निश्चितपणे फुरसुंगी देवाची उरळी सुद्धा होते आहे, काय कामं केलेत भाई तुम्ही, एक एक प्रकल्प पाहिला, राज्यात नाही एवढी मोठी प्रशासकीय इमारत 27 कोटीची विजय बापूंनी बांधली, त्याला फर्निचर देऊ शकत नाहीत उद्धव ठाकरे, अजून पडून नाहीत मस्तानीच्या पडक्या वाड्यात आमचा तहसीलदार बसतो, राष्ट्रीय बाजार हे संपूर्णपणे परत आता इथे येतोय, मी तुम्हाला शब्द देतो, भाईंच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय बाजार दिव्यामध्ये 200 एकरवर पुन्हा त्याचं काम सुरू होईल, काही अडचण नाही, 131 किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून केले, 476 कोटीचे हमचे प्रोजेक्ट केले, 50 वर्षात जेवढे पैसे आले नाही तेवढे पैसे 5 वर्षाच्या काळात मी आणले, दुर्दैवाने धोका झाला। मला आज लोकांना सांगायचं आहे, निव्वळ दारू मट आणि पैशांच्या जीवावर काही लोकांना अशा जर फसवणूक होत असेल तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल। आज सर्वच जण बोलतायत भाई, आता अगदी मनापासून सांगतो सर्व लोकांचं की बापू फॉर्म भरून मुंबईत बसला ना तरी निवडील, हो की नाही, हो की नाही, सगळ्यांनी हात उंच करून एकदा सांगा हो भाईंना की आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहू। पुन्हा मी भाईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे 3-4 गोष्टी राष्ट्रवादीने एका शिवसेनेच्या मंत्र्याच्या कशा पळून नेल्या होत्या आणि उद्धव साहेब कसे डोळे झाकून बसले होते आणि म्हणून हा उठाव करावा लागला आम्हाला, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या एवढ्यासाठी मी इथे केलं। मी पुन्हा एकदा भाईंना सांगतो, वसंतदादा पाटलांच्या नंतरचं महाराष्ट्राचं वैभव राजकारण समाजकारण लोकाभिमुख सरकार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रूपाने महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे आणि हा इतिहास नक्की घडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपली बेलसरची सुकन्या माधुरी भानुदास गरुड ही उत्तर प्रदेशच्या IAS कलेक्टरपदी
तिची निवड झाली आहे, तिचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होतो आहे। मी माधुरी गरुड मॅडमला विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय। पुरंदरची सुकन्या आपल्या बेलसर पहिली आली ती, आय पहिली आयएएस झाली आहे, तिचा सत्कार या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होते। ती खास मॅडम उत्तर प्रदेशवरून या सत्कारासाठी आल्या, त्यांचं पुरंदरच्या जनतेने टाळ्या वाजून स्वागत करायचं। संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो, शब्दांना थार अशी की पेट पीत साथ भगविला, यानंतर या ठिकाणी भाईंसाठी बरीच निवेदन आणि सत्कार आलेले आहेत, पण भाईंच्या भाषणानंतर भाई सगळ्यांची मुख्यमंत्री साहेब निवेदन स्वीकारणार आहेत, सत्कारही स्वीकारणार आहेत, कुणीही काळजी करू नका। आत्ताच पुरंदरचा बुलंद आवाज नामदार बापूंनी या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्याला सर्वांना सांगितलं कशा पद्धतीने या ठिकाणी छळकपट करून पुरंदरचा पराभव करण्यात आला। मी भाईंना सावंत साहेबांना आणि सामंत साहेबांना एक विचारायचंय मला की आपण सर्व नेते मंडळी होतो पुरंदरमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सामंत साहेब, त्यावेळेला संजय राऊत साहेब पुण्याचे संपर्क नेते होते, ठीक आहे। यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे आपल्या सर्व पुरंदरवासियांना मार्गदर्शन करणार आहेत, सन्माननीय एकनाथभाई शिंदे। अखंड हिंदुस्थान कैवारी प्रभुदैवार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचा मान बिंदू हिंदू अस्मिते शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान एक महादैवत हिंदुताय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदिगे साहेबांचा, एकनाथ भाई शिंदे तू मागे बडा, विजय बापू शिवतारे तू मागे बडा, जय भवानी। पुरंदर मध्ये शेतकरी जनसंवाद मेळाव्याला उपस्थित, खरं म्हणजे आज या ठिकाणी एक येण्याचं मला समाधानही आहे भाग्यही आहे, कारण पुरंदर ही धर्मवीर संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे, आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे, सोपान काकांची पुण्यभूमी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी स्थळ आहे। अशा या पावन भूमीत पुरंदरमध्ये मला येण्याचा मान दिला, माझा आपण सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभारी आहे, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। शेतकरी जनसंवाद मेळाव्याला उपस्थित काकांची सहकारी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी स्थळ बापू शिवतारे या पावन तानाजीराव सावर मध्ये मला श्रीरंगप्पा बारणे आपले खासदार, शिवाजीराव आढळराव पाटील आमदार, दिलीप लांडे बाळा भेगडे, शरद सोनावणे, जालिंदर कामटे, गणेश भेगडे, दिलीप यादव, भीमराव आपले आमदार भीमराव तापकीर सोनावणे, किरण साळी, सगळेच भरपूर लोक आहेत, त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, माफ करा चुकून राहतील काहीतरी। आणि एक नाव ते विसरता येणार नाही, आपले शाजी बापू पाटील। आता शाजी बापूंना महाराष्ट्राचा दौरा द्यायचा आहे, कारण आपल्याला शासन आपलं लोकांपर्यंत संवाद साधण्यासाठी गेले 2-3 दिवसापासून आपण